जळगाव जिल्ह्यामध्ये कोविड-19 म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह या पेशंटची संख्या, रुग्णांची संख्या जवळपास 850 वरच झालेली आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ हा आकडा वाढतो आहे। हजारो पेशंट त्या ठिकाणी वेटिंगवर आहेत, त्यांचे स्वॅब घेतलेले आहेत आणि यातल्या यात तिथे ते मरणाऱ्यांची संख्या जी आहे, मृत पावणाऱ्यांची, तो जो रेशिओ आहे टक्केवारीमध्ये घेतला तर हा देशामध्ये नंबर एक आहे। सगळ्यात मोठा रेशिओ कुठे असेल तर तो जळगाव जिल्ह्यामध्ये मरणाऱ्या रुग्णांचा त्या ठिकाणी आहे। आणि याचं कारण काय आहे, तर याचं कारण हेच आहे की इथे स्वॅब घेतल्यावर 8-8 दिवस, 9-9 दिवस, 10-10 दिवस त्या रुग्णांना त्याचे रिपोर्ट येत नाही आहेत। तो पॉझिटिव्ह असला तर मग त्याच्यावर कुठली उपचार करता येत नाही, ट्रीटमेंट करता येत नाही, तो सगळ्या दूर फिरत राहतो आहे, तो इतर लोकांना त्याची लागण करतो आहे, तो ज्या वेळेला तापाने फणफणतो आहे, त्याला इतर सिम्पटम दिसत आहेत, तो सिरियस होतो आहे आणि मग त्याचा रिपोर्ट येतो आणि मग तो शेवटच्या टप्प्यामध्ये राहतो। हे खरं कारण मी गेल्या अनेक दिवसापासून पत्र देऊन देऊन थकलेलो आहे की स्वॅब घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते त्या ठिकाणी त्या शास्त्रज्ञांना दिले पाहिजेत, परंतु हे दुर्दैवाने होत नाही आहे। आता इकडनं तिकडनं 5-7 दिवसापूर्वी इथे आम्हाला लॅब मिळाली, पुरी धुळ्याला जा, धुळ्यावाले म्हणते ते औरंगाबादला जा, औरंगाबादला नाशिकला जा, तिथून म्हणायचे पुण्याला जा, 4-4 ठिकाणी आम्हाला फिरवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं होतं। सुदैवाने त्या ठिकाणी लॅब आलेली आहे, तिथे काहीतरी 100-80 रोज त्या ठिकाणी स्वॅब घेतले जात तपासले जात आहेत। मी त्या उपरही सांगितलं प्रशासनाला की आपण या ठिकाणी हे स्वॅब प्रायव्हेट लॅबला पाठवा, म्हणजे लवकर लवकर रिपोर्ट येतील, पण ते अजूनही कुठे प्रत्यक्षात होताना दिसत नाही आहे। काही हरकत नाही, मला वाटतं 2500-3000 रुपये देऊन जर आपण बाहेर ते टेस्ट करून घेतल्या तर पुढे सगळा संभाव्य धोका टळतो आहे। एवढ्या रुग्णांना आपल्या सांभाळावं लागणार नाही, लवकर ट्रीटमेंट करता येईल, त्यांना त्याच्या आजूबाजूला कोण त्याचे नातेवाईक असतील त्यांना कुठेतरी क्वारंटाईन करता येईल, ह्या रोगाचा प्रादुर्भाव थांबेल। परंतु दुर्दैवाने कुठेही म्हणजे सगळ्याच गोष्टींचा अभाव, कोऑर्डिनेशन नाही आहे, लोकप्रतिनिधींना कोणी विश्वासात घेत नाही, प्रशासनामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे आणि म्हणून दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यामध्ये हा आकडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मृतांचा हा वाढत चाललेला आहे। अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी नाही असं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु आपण जर काहीच केलं नाही तर मला वाटतं की हा आकडासुद्धा इतर जिल्ह्यांना खूप मागे टाकेल अशी परिस्थिती आज जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचा तुटवडा आहे, ॲम्ब्युलन्सच नाही आहेत, म्हणजे 4-5 तास पेशंटना बसून राहावं लागतं पॉझिटिव्ह पेशंटना, तेव्हा कुठेतरी ॲम्ब्युलन्स येत आहेत। स्वॅब घेऊन जायला ॲम्ब्युलन्स नाही आहेत, रुग्णांना व्हायला ॲम्ब्युलन्स नाही आहे, कोविड सेंटरपर्यंत 2-4-5 किलोमीटर जायला ॲम्ब्युलन्स नाही आहे, काहीच नाही आहे। म्हणजे सगळ्या गोष्टींचा अभाव या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहे, सगळ्यांचं दुर्लक्ष मला वाटतं जाणीवपूर्वक का काय होईना मला वाटतं जळगावकडे केलेलं दिसतं आहे। वरती विचारलं सेक्रेटरी नव्हतं, म्हणतो माझं हे काम नाही तिकडे सांगा, त्याला विचारलं तो तिकडे सांगा, कोणी दखल घ्यायला तयार नाही। तो जो 25-30 पत्र लिहिलं असेल या संदर्भामध्ये एकाही पत्राचं अजूनपर्यंत उत्तर नाही। काही आपण सूचना दिलेल्या आहेत की असं करावं लागेल, असं करा, ही उपाययोजना काहीतरी त्याच्यामुळे परिणाम होईल, परंतु कोणीही या गोष्टीची दखल घ्यायला प्रशासनामध्ये तयार नाही। इतकी वाईट अवस्था आज जळगाव जिल्ह्याची झालेली आहे, महाराष्ट्रात तर सगळ्या ठिकाणी आलबेलच आहे, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये हा मृतांची संख्या जी जास्त आहे त्यामुळे आम्हाला काळजी आहे आणि म्हणून मला वाटतं की अधिक काळजी घेणं आवश्यक आहे।